मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा मतदारसंघाची निवडणूक ही एकनाथराव खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये एकनाथराव खडसे यांनी गड राखला आहे. लोकनियुक्त सरपंच आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल तुम्ही? गेल्या 8 दिवसापासून भारतीय जनता पार्टी, शिंदेगट, शिवसेनाचे सर्व नेते मंडळी, जे केंद्राचे नेते म्हणतात, राज्याचे नेते म्हणतात, स्थानिक आमदार साहेब असतील, हे सगळ्यांनी तळ ठोकून त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात, आमच्या विरोधात, आमच्या टीमच्या विरोधात जो प्रचार अपप्रचार केला गेला तो लोकांना काही भावला नाही. आणि त्यामुळे जे विकासाला मतदान लोकांनी केलं, नाथाबोंवर विश्वास ठेवला, आणि त्या दृष्टिकोनातून आज आमचे 17 उमेदवारापैकी 13 उमेदवार विजयी झाले आणि स्वतः मी 1200च्या मताधिक्यानं विजयी झालो. खडसेंची या ठिकाणी कुठेतरी ताकद संपली असं म्हटलं जात होतं. मुळीच नाही, नाथाबोंची, खडसे साहेबांची ताकद संपण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही आता बघितलं की इतके सगळे नेते मंडळी, आदरणीय मंगेश चव्हाण साहेबांची सुद्धा या ठिकाणी सभा झाली, आमदार साहेबांची, चंद्रकांत पाटलांची सभा झाली, रॅली झाली, कॉर्नर सभा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या ठिकाणी घेतल्या, परंतु त्याचा काही फार उपयोग झाला नाही. लोकांनी विकासाला मतदान केलं, नाथाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, भैयासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, हे सर्व मतदारांनी या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे. खडसे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला धक्का देत या ठिकाणी गड राखलेला आहे. दत्तात्रय गुरव, ताईनगर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा